आणि नाशिक जिल्ह्यातील सर्वच तालुके हे दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी पालकमंत्री दादा भुसे यांनी सरकारकडे केली आहे. नाशिकमधील छगन भुजबळ आणि दादा भुसे यांच्या मतदारसंघातील दोन तालुके हे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलेले होते. सरकारनं दुष्काळ जाहीर करताना पक्षपातीपणा केल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केलेला होता आणि सुहास कांदे यांनी केलेल्या ह्या आरोपांमुळे सत्ताधाऱ्यांमधील धुसफूस ही उघड झालेली होती आणि दरम्यान सत्ताधाऱ्यांमधील वाद मिटवण्यासाठी दादा भुसे यांनी संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्येच दुष्काळ जाहीर करण्याची आता मागणी केली आहे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.